भाजपने नेमकी काय आपली भूमिका मांडली, भाजपचं नेमकं काय म्हणणं आपण थेट ऐकूया विनोद तावडे यांच्याकडून. विधानसभेत जो गोंधळ गडबड घाई हर्षवर्धन पाटील सत्ताधाऱ्यांनी केली तीच विधान परिषद केली. आम्ही सगळेजण आमचे विचार या बिलावर पूर्ण मांडत होतो. अजून तीन जण शिल्लक राहिले होते की जे विशेष कायद्याचा आधार घेऊन मांडणार होते आणि आम्ही रात्री 11-12 पर्यंत बसायला तयार होतो. पण सत्ताधारी पक्षाला असं एखादं विधेयक नीट चर्चा होऊन पारित झालं असं करायचं नव्हतं. घिसाडघाई करायची होती आणि ती पुन्हा संसदीय कार्यमंत्र्यांच्या आजच्या कृतीतनं सिद्ध झाली. अतिशय निषेधार आहे. डॉक्टर दाभोळकरांच्या कल्पनेत हे नव्हतं म्हणून ते 17 वर्ष थांबले. आणि डॉक्टर दाभोळकर ज्या वेळी 17 वर्ष थांबले की याची सगळी सांगोपांग चर्चा होऊन हे पारित व्हावं ते काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने केलं नाही. केवळ दाभोळकरांचे मारेकरी पकडू शकलो नाही म्हणून त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांचे जे प्रेमी आहेत त्यांना समाधान दाखवण्यासाठी हे जर करत असाल तर यातून पुरोगामी महाराष्ट्राचं उद्दिष्ट सफल होत नाही हे सरकारला आज आम्ही सांगू इच्छितो.